आज दिनांक 30 मार्च 2022 रोजी जळगाव हरिविठ्ठल नगरमधील स्वस्त धान्य दुकान परवानाधारक सौ कुसुम शहा यांच्या स्वस्त धान्य दुकानात आयकॉन टीव्हीने व्हिजिट दिली असता रणरणत्या उन्हामध्ये हे लोक सकाळी 9 वाजेपासून 12 वाजेपर्यंत इथं बसलेले आहेत, उन्हात बसलेले आहेत. इथं पाण्याची देखील व्यवस्था झालेली नाही आहे, इथं कुठल्याही प्रकारच्या सावलीची व्यवस्था झालेली नाही आहे, तरीही हे दुकान उघडलेलं नाही आहे. आम्ही ज्यावेळेस इथं काही महिलांची इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली, सदर महिला धान्य दुकानाच्या मालक तिथं आल्यात, तरीही त्यांनी दुकान न उघडता यांना प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तरं देण्यास टाळाटाळ केली, त्यांनी नकार दिला. नाही नाही, माझा नकार घेऊ दादा. कोणाचा घ्यायचा? जो क्राउड आहे, जो जमाव जमलेला आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण ऐकूया त्यांच्याच शब्दात. ते लिहून देतो ना आम्ही, आता नाहीये ना, आता मला वाटप झालेली आहे ना. असतं का इथं प्रत्येक वेळ महिन्यात? ज्यांना लिहिलेलं असतं ना दादा, त्यांना वाचता येत नाही. मी आता माझी दुकान संपली. मी लोक अनाडी असतील, याच्यात एक दोन असेल. मी नाही म्हणते नाही तुम्हाला, पण लिहून ठेवतो ना जेव्हा वाटप सुरू करतो ना. आता दिसत नाहीये ना मॅम. हो बरोबर आहे तुमचं मान्य, माझी वाटप झालेली होती. आज फक्त 10-15 लोक कार्ड वाटपाला राहिले. प्रश्न नाहीये, यांच्या कार्डावर जर 6 नाव आहे तर त्यांना 5. आता 4 नाव आहेत ना तिथं, ते 1 नाव ते म्हणता येत नाही. मग 3 नावांचं देतात ते आपल्याला. का बरं येत नाही? आता ते म्हणतात वर्तूनच नाही. वर्तून म्हणजे कुठून? 4 नावांचं भेटत. वर्दी म्हणजे काय दादा? तिच्यावर आधार सीटिंग नसते, कांची कांची काय असतं, अडचण नसते ना. तुमच्याकडे ते मशीन आहे ना, आता चेक करा 1-2 मिनिटात, कोणाचं पण चेक करा, पाहू आपण त्याच्यात किती नाव येत आहेत. तुम्ही म्हणणार त्यांचा चेक करू आपण. चेक केलं का मशीन मध्ये? जर तुम्ही काय काय प्रोसेस केली, मग नाव येत नाही, माल येत नाही. तर नाव येत ना, 3 नंबर नावाचं भेटत ती मला. संदीप हे 12 अंकी पड्यापाशी भेटत नाही ती. आता नाही म्हणजे 12 अंकी ज्या तिचं पडलं त्या तिथपाशी भेटत नाही मला. आधी भेटत होता. संदीप दिलीप पाटील का? 9 वर्षाचा मुलगा. आता किती वर्षाचा आहे? आता घर झाला तो 28. 15-16 वर्षांचे मुलाचं भेटत. 28-29. काय मॅटर आहे मॅम? नाही प्रश्न आता चेक करून काय? यांनी पहिले पण तर कम्प्लीट केलेले तुमच्याकडे. नाही म्हणते दादा, यांचे जेव्हा हे आधार फिलिंगचे काम झाले ना, आमचे फॉर्म वगैरेचे, जेव्हा यांनी ते फॉर्म भरलं, तिच्या सोबत जेवढे आधार कार्ड दिले त्यांचे सगळ्यांचे नाव आलेले. तुम्ही सर्वांचे आधार कार्ड दिले? 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते. 4 वर्षापूर्वी तेव्हा 24 वर्षाचं असेल. मी कुठे नाही म्हणते दादा, त्यांचं आधार कार्ड नाही. त्यांचं आधार कार्ड दिलं नाही दिलं हे मला कसं काय समजणार आहे? जर त्यांना सांगितलं सर्वांचे आधार कार्ड पाहिजे तर ते सर्वांचे देणारच. तुमचं मान्य, पण आता आधार कार्ड दिले बी असेल ना तर आमच्या जवळ तर ते काम होत नाही ना 12 अंकीच्या. आम्ही ते जे फॉर्म कोणाकडे दादा साहेबांकडे सगळं जमा करतो ऑफिसला. मग तुम्ही फॉलोअप घेतला नाही का की एवढे कार्ड दिले आणि एवढ्यांचं धान्य येतं म्हणून? तिथून ते कोणाचं काम आहे? तिथून ते नंबर आला ना 12 अंकी त्यांच्या कार्डावरचा, त्यांना ते धान्य वाटप होते. ते गहाड कुठे होते मग? प्रत्येकाचाच कस काय प्रॉब्लेम? प्रत्येकाचा प्रॉब्लेम येतो. 6 नाव आहे त्यांना 2 भेटत आहे, ज्यांचे 4 आहे त्यांना 3 मिळत आहे. प्रत्येकाला सेम प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रत्येकाची प्रॉब्लेम वेगळी वेगळी असते दादा. पण आहे म्हणजे प्रॉब्लेम प्रत्येकाला. माझं कार्ड केवढं खराब झालंय ते दाखला मी देता नाही, नवीन मी काही सांगता नाही म्हणायचं. आणि 2 नावांचं भेटत आहे. 10-12 वर्ष झाले, 4 नाव असून 12 वर्षापासून तेवढ्या लोकांचं धान्य नाही गेलं कुठे? कार्ड देत नाही का तुम्हाला? नाही जाऊन आले का तिथे? दाखला मागता रेशन कार्ड. कसला दाखला? कोण देतो दाखला? आणि
यांच्याकडे भेटतो ना म्हणजे पण ते देतच नाही कार्ड कसं झालेलं मॅम तुम्हाला दिसतंय दोनच नावांचा भेटतो 10-12 वर्ष झाले चार नाव आहे मी किती वेळा आम्ही बरं ठीक आहे आणि हे दाखल्यासाठी तुम्हाला अर्ज वगैरे मी दादांना 4 वेळा सांगितलंय दाखला आणत आहे दाखल्यासाठी ऍप्लिकेशन मला लिहून द्या तुम्ही तुमच्या राशन कार्डाची झेरॉक्स द्या तिच्यावर तुम्हाला मी लिहून देईल की हे कार्ड माझ्या दुकानाचं आहे म्हणजे नंबर टाकून प्रत्येकाच्या कार्ड मधले एक एक दोन दोन जण कसे काय कपात होत आहे तुम्ही काही ऍक्शन घेत नाही का येत नाही असं काही नाही भेटला म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दुसरं कोणी आलं तर पाठवून देतात थम्स नाही घेत म्हणे अहो दादा थम येत नाही ना ज्या कार्डामध्ये ज्या लोकांचे नाव आहे ना आणि जो नेहमी धान्य घ्यायला येतो ना तिचा थम लागतो आणि लगेच धान्य भेटत त्या कार्ड कार्डामध्ये थम घेतलं तरी चालतं त्यांनी जेव्हा जे आधार कार्ड दोन भांडे करणारे बायला विचारे तुम्ही आता रेशन घेऊन आता तू काही जाणे कमी असं झालं काय बाबा रेशन घेऊन आता कामाला जाणे याच्यात म्हणजे 3 तास वेटिंग करताय 2-4 टेम्परेचर मध्ये 42 टेम्परेचर आहे रोज 12 येतात का म्हणजे नाही हो दादा 12 रोज नाही येत यांचा बी तोच प्रॉब्लेम आहे 6-4 मिळतोय प्रत्येकाचा तेच प्रॉब्लेम आहे एक मुलगीचं लग्न झालं तर त्याचं आम्ही नस कमी केलं अच्छा त्यानंतर बरेच वेळा आम्ही कागदपत्र जमा केले यांच्या सासूबाईकडे यांच्याकडे बाकीच्या लोकांकडे पण जमा केले पण अजून काहीच नाही ते कार्डाचं आम्हाला रेशन पण नाही आहे 12 अंकी नंबर पण नाही आहे आणि ते कार्डाचा काय उल्लेख पण नाही आहे शुभांगी एकनाथ बारी काय प्रॉब्लेम आहे कार्ड कधीच गेलंय सर्वांचे नाव आहेत पण आईचं वडिलांचं देता कोणाचं नाही किती नाव आहे तुझ्या कार्डात त्यांच्या कार्डामध्ये 7 नाव दिसत आहेत आणि तुम्हाला धान्य किती मिळतंय 7 नाव जर आहेत तर 2 धान्य कसं मिळतंय पूर्वेळा सांगितलं पण आहे की नाव का प्रयत्न नाही असं जसं कार्ड केलंय तसंच सर्वांचेच नाव आहे त्या कार्डात 3 महिन्यापासून मी जेरक देऊन ठेवलेली आहे मुलांची झेरॉक्स देतनी झेरॉक्स पाठवली तरी मला माल मिळत नाही ॲक्च्युली माझ्याजवळ ॲप आहे त्या ॲपवर माझे मुलांचे नाव वगैरे येतात मॅडम म्हणते हे ॲप मला दाखवायची गरज नाही ओके तुमच्या ॲपमध्ये नाव दिसत आहेत हो यांचं म्हणणं असं आहे की यांच्या ॲपमध्ये नावं दिसत आहेत म्हणजे आता गव्हर्नमेंट खोटं आहे का गव्हर्नमेंटची वेबसाईट खोटी आहे का गव्हर्नमेंट चुकीचे नावं टाकत आहेत का म्हणजे गव्हर्नमेंट चुकीचं आहे आणि ह्या ज्या मॅम आहेत रेशन दुकानदार हेच खरे आहेत ह्या मॅडम म्हणतात की वरून माल मिळत नाही मी ॲप दाखवली तर मॅडम म्हणते वरतून येईल तेव्हा मी देईल हे वरतून जो प्रश्न आहे ना हा प्रत्येक जण म्हणत आहे की वरून मिळत नाही वरतून म्हणजे काय देव टाकणार आहे की काय मॅडमांना म्हटलं ऑफिसला जाऊन कधी देवी जाऊन काही फायदा नाही माल येईल तेव्हाच देईल म्हणे मी तुम्ही ऑफिसला जाऊन आला नाही गेलो नाही यांच्याचकडे फक्त यांच्याचकडे कंप्लेंट दिली मी झेरॉक्स बी पाठवले 2-3 वेळेस झेरॉक्स 3 महिने झाले दिलेली आहे अजून दरवेळेस येते बाई तर विचारते की माल आला आहे का मॅडम नाही म्हणते माल नाही आलेला किती नाव आहे तुमच्या रेशन 5 आणि मिळतं किती 3 जणांचं 2 जणांचं मिळत मिळत 2 जण आहे त्यांचं वय किती आहे 1-12 वर्ष 1-11 वर्ष म्हणजे दोघं मोठे मोठे आहे नेमका प्रॉब्लेम काय आहे मॅम बोलायला तयार नाही आहेत मॅम त्यांच्या मिस्टरांना बोलवत आहेत वाटतं पण ते पण काही येत नाही आहे अजून बघूया आपण पुढचं अजून कोणी आहे का
माझं सर तीन जणांचे नावं एकाच तारखेला टाकले असल्यावर दोन जणांचे येतो माल पण एकाचा येत नाही. त्याचं याचं कारण काय तर कागदपत्र कुठे गेले नाही की काय त्याच्यामुळे नाही. आता एका दिवशी जर नावं टाकले तर ती गिबी नावांचे रेषाने चालू व्हायला पाहिजे ना. मग दोनचंच झालं, एकचं होतच नाही. जवळजवळ 6 वर्ष झाले त्या गोष्टीला, म्हणजे हे टाकून दिले नावं तीन जणांचे. तुमच्या कार्डवर किती जणांचे नाव आहेत? एकूण आमच्या कार्डवर 9 जणांचे नाव आहे. त्यातले वेगळं कार्ड केलं आहे तर 4 जणांचे वेगळे आहे. मग आता आम्हाला एकूण 6 जणांचा माल मिळायला पाहिजे. आणि तुम्हाला किती जणांचा माल मिळतो? आता 5-6 मिळतोय. एक जण कुठे गेला? मग त्याचं नावच येत नाही ना वाढू यादीमध्ये. तर आता त्याच्यात प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे, आता मॅडमना सांगितलं तर मॅडम म्हणतात तुमच्या मुलाचं नाव वाढून आलं नाही आहे. आता एकाच तारखेला तिघी नावं टाकले. आपण मागे पुढे टाकलं असतं तर नाही आलं असतं ते समजलं असतं. पण तिघी नावं एकाच दिवशी टाकेल असल्यावर का नाही येतं? मग बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की ह्या मॅम आहे त्यांचं जे दुकान आहे याच्यामध्ये ज्यांच्या कार्डवर 4 नावं आहे त्यांना 3च धान्य मिळतं आहे, ज्यांच्या कार्डवर 6 नावं आहे त्यांना 5च मिळतं आहे, 7-8 नावं असतील. प्रत्येक कार्डमधला एक एक दोन दोन मेंबर गहाड कुठे होतो आहे सर? मला असं म्हणायचं आहे की बा त्यांची काही गलती नाही ना, तिच्यात वरतूनच प्रॉब्लेम आहे ना. तो रेशन दुकानदाराची काही गलती नाही, ते तर होऊन तर नाही देत. तुम्ही कोण आहात? आम्ही समस्या मांडायला सांगतोय तुम्हाला. हे काय आले, हे प्रश्न काय विचारताय? माल काय मिळत नाही तर तुम्ही त्या मॅडमांची बाजू नका घ्या ना. आमचं म्हणणं इतकं आहे, तुम्ही समस्या मांडा ना. आम्हाला जणीच काहीच उल्लेख नाहीये. रेशन कार्ड 40 वर्षापासून असल्यावर भेटतच नाही, 12 अंकी नंबर पण नाही आणि ते 6-7 जणांचं धान्य पण नाही. माल तुम्ही वाटत नाही आम्हाला, मग त्यांना बोलू द्या. मग ते कुठे येत आहे? मग ते कुठे येत आहे? तुम्ही येत आहे त्यांच्या वाटचे? तुम्ही कामाला येत काही दे? हे सर्व लोक सकाळी 9 वाजेपासून इथं बसले. आजचं टेम्परेचर आहे 42, आता 12:30 वाजले. आम्ही काय म्हणता, तुम्ही सांगताय वाढीव यादीचे नाव जे सांगताय त्यांचं सांगताय. आम्ही हे एक एक जणांचं दोन दोन जणांचं रेशन नाहीये. टेम्परेचर किती आहे त्यांचं काम सकाळचं जे उघडायचं 7 वाजेपासून हे प्रश्न बरोबर आहे. पण आता ते आम्ही बोलून थकले त्या विषयावर. बर, आता तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करत आहात ना, सांगा किती दिवस स्टेशन दुकान ओपन राहायला पाहिजे? राहतच ना, 8 दिवस असतच ना. 8 दिवस ओपन राहायला पाहिजे पूर्ण. जे मी त्यांना विचारलं ते म्हणतात 10 दिवस ओपन राहायला पाहिजे. यांना अजूनही शासनाचे नियम माहीत नाहीये की किती दिवस ओपन राहायला पाहिजे. तुम्ही आता दुकान का उघडलेलं नाहीये ते सांगा. अजून वरतून मशीनीत नाव आलेले नसतील वगैरे काही प्रॉब्लेम असेल. काही प्रॉब्लेम असेल म्हणजे वगैरेचा मिनिंग काय? तुम्ही ओपनच केलं नाही, तुम्ही मशीन बघितलंच नाही आणि असं कसं काय म्हणताय की नाव आलेलं नाही आहे, वरतून प्रॉब्लेम असेल? स्वप्न पडलं होतं का? बहुतेकदार झालेलं आहे सर असं की बहुतेकदार झालं म्हणजे आता पण झालं असेल असं तुमचं म्हणणं आहे का? मी इथे थांबलेले लाईट गेली किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक वेळ खूप वेळेस झालेलं आहे, आम्ही खूप वेळेस येऊन परत गेलेले. यांचं असं म्हणणं आहे की खूप वेळेस लाईट गेलेली आहे, खूप वेळेस प्रॉब्लेम आलेला आहे, म्हणजे आता पण तो प्रॉब्लेम असेल असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला फोन आला होता का की आज लाईट नाही आहे म्हणून, किंवा फोन आला होता का की आज मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून? अहो पण तुम्ही ओपनच केलं नाही तर ते कळेल कसं? मशीन बाहेर आहे का मध्ये? एक मिनिट, मशीन कुठे आहे ते सांगा. त्यांच्याजवळ असेल ना. कुठे मॅम मशीन? खिशात आहे का मध्ये? प्रेस मध्ये. तुम्ही चेक केलं का ते चालू आहे का नाही? तुम्ही घरूनच चेक करता? थांबून राहतात महिला बिचारे, कोणीच काही टायमिंग नाही. 9 वाजेपासून बसतात, त्यांचा टाइम असतो कधी 11 येतात, कधी 12 येतात, कधी 12 येतात. कधी ओपन असतं? शासना नियमानुसार यांना 28 दिवस 24 दिवस ओपन राहायला पाहिजे. दोन दोन तीन तीन दार आम्ही इथं येऊन बसतो आणि चालले जातो घरी. आम्ही एवढ्या टेम्परेचर मध्ये हे लोक येऊन बसतात आणि परत जातात. प्रत्येकाला रेशन मिळतं का? कुठे मिळतं? कुठे मिळतच नाही ना. विकत मिळतात, फुकट मिळतात, फुकट मिळतात, विकत मिळत नाही इथं.
सर एक सांगू का, एक सांगू का सर, थांबा थांबा, ह्या अरविट्टल मध्ये जेवढे रेशनिंग दुकान आहे तेवढे तेवढे 8 दिवस उघडे राहतात। शासनाचा नियम आहे फक्त रविवारी तुम्ही क्लोज ठेवू शकतात आणि रोज 8 तास तुम्हाला दुकान उघडं ठेवावं लागतं। तुमच्याकडे रेशन असो का नसो आणि ज्याला जसा वेळ मिळेल तसं त्याने रेशन घ्यायला यायचं असतं, असं गर्दी करायची गरज नाहीये। सरकारी सुट्टी जे असते रविवारचे जे 4 रविवार असतात ते सुट्टी असते, बाकी रेशन चालू असते। पण ह्या एरियाचा रूल हा आहे की 8 दिवसांमध्ये रेशन वाटप झाल्याच्या नंतर ते काही येत नाही, म्हणजे सगळ्यांचा असा आहे, त्या मॅडमचा तो रूल नाही आहे, कारण हरविटल मध्ये 2-3 दुकान आहे ना त्यांचा तोच रूल आहे। सर्वे 8 दिवस ओपन ठेवतात, 8 दिवस ओपन ठेवतात। शहाबाईच्या नावानं, कुसुम शहाच्या नावानं माहिती आहे, प्रत्येकाचं ते एकच म्हणणं आहे की त्यांच्या कार्ड मध्ये जेवढे नाव आहेत त्याच्यापेक्षा त्यांना कमी धान्य मिळतंय। हा जो प्रॉब्लेम आहे, हा जर 2-4 कार्डचा असला तर आम्ही पण मान्य केलं असतं, पण ते प्रत्येक कार्डात आहे। मग तुम्ही ही कंप्लेंट करा ना, कशासाठी सर? मशीनीत नाव दिसत नाही ना, तिच्या मशीनीत नाव दिसत नाही, आता त्यांना ओपन करायला लावा, आपण या सर्वांचे नाव टाकून चेक करू ना। पाची तिन्ही मुलांचे माझे मिसेसचं माझं नाव दिसतं मशीन मध्ये, मी स्वतः बघितलेलं आहे, आतापासून 6 महिने अगोदर पासून दिसतंय ते नाव। येऊन गेलेलो आहे तरी मॅडम म्हणते नाव येत नाही, मला येत नाही वरतून, नाव आलेलं आहे तर माल येत नाही। आता तुम्ही सर आमचं 20 वर्षापासून बंद आहे, किती वेळा कागदपत्र जमा केले पण त्याचा काही डुप्लिकेट काम आहे सर? द्यायला आलो ना तेव्हा मी नाव बघितले, माझे 2 मुलांचे येत आहे, 1 मुलीचं 1 मुलाचं नाव येतं, तर मॅडम म्हणते वरतून माल येत नाही। मॅडम मी नाव बघितले माझ्या डोळ्याने। हे वरतूनचं मिनिंग काय कोणी सांगेल का बरं? वरतून म्हणजे काय? म्हणजे देव, शासन, कलेक्टर ऑफिस, तहसीलदार, कोण तहसीलदार वगैरे, त्यांचा काही प्रॉब्लेम असेल? यांना 6 महिने झाले, यांना 20 वर्ष झाले, यांना बरेच वर्ष झाले, तुम्ही फॉलोअप घेतला का यांच्यासाठी काही? फॉलोअप म्हणजे, फॉलोअप म्हणजे म्हणजे तुम्ही सांगा ना आता कसलं काय म्हणजे काय येत नाही असं? तो त्यांना पण उचलायची गरज आहे ना त्या विषयावर, ते करतायत ना कम्प्लेंट, त्यांचं म्हणणं आहे की ते देतात। बोल बेटा, बोल रे बेटा, तुझा काय प्रॉब्लेम आहे? सर मी जेव्हा पण येतो इथं तेव्हा बंदच राहतं दुकान। आता हे एवढंस लहान मुलग, हे पोरग पण खोटं बोलतंय का? आणि यांचं म्हणणं आहे की तुझ्यासाठी चालूच ठेवतील का? मग 8-10 दिवस चालू राहतं ना, ते जर बेटाईम येतील ते कसं काय चालू राहील ते? तुम्हाला शासनाचे नियम माहिती का? म्हणजे शासनाचे नियम काय? 1 महिना चालू ठेवायचा का? तुम्ही सांगा ना। नाही मला माहित नाही, तुम्ही सांगा ना। जर तुम्हाला माहित नाही तर तुम्ही कसं काय म्हणताय यांच्यासाठी चालू ठेवणार का? हे मान्याचं मिनिंग काय? आता तुम्ही कसं काय उत्तर दिलं की यांच्यासाठी चालू ठेवणार का म्हणून? तुमचं नाव सांगा। माझ्या नावाशी काही प्रॉब्लेम नाही सर। तुम्ही काय म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करताय ते सांगा। त्यांचं कशाला करू मी? तुम्ही इथं पार्टनर आहात का ते सांगा। पार्टनर नाही आहे, पण मला माहिती आहे ना मी किती वर्ष। तुमचा नंबर कुठे, तुमचं राशन कुठे ते सांगा। इथेच आहे ना म्हणून। म्हणजे ह्या ज्या 50 लोक इथं उभे आहेत त्या 50 लोकांपैकी फक्त ही एकच व्यक्ती जिची कम्प्लेंट नाहीये। कम्प्लेंट नाहीये असं नाही, कम्प्लेंट आहे ना। कंप्लेंट नाही करत तुम्ही? आहे ना कंप्लेंट। तुम्ही त्यांच्याकडे कंप्लेंट केली का? केलेली खूप वेळेस। हे ज्यांचं प्रतिनिधित्व करताय त्यांची ही कंप्लेंट जर सॉल्व होत नसेल तर या बाकीच्या लोकांचं काय? तिला पहिले येतात की तिला कुपन भेटत म्हणून ते महिला तिच्याकडून बोलते, ती महिला असं आहे, ते तर कोणीच बोलत नाही तेच महिला बोलते, कारण ते लवकर पाहिजे। माझं कधी चालू होणार आहे? माझ्या मुलांचं नाव वाढवायचे, आज माझ्या पुढच्या पिढीला नडतंय ते। झेरॉक्स वगैरे दिली त्याच्यात पूर्ण नाव असतील की नाही, मग कमी हे करू शकत नाही, तिकडूनच काय असेल ते असू शकतं, कारण ती यादी पाहिजे ना मग त्यांच्याकडूनच ना, कारण की यांनी तुम्हाला डॉक्युमेंट दिलं असेल, पूर्ण दिलं असेल की 4 नाव आहेत, त्यातले 2 नाव कस काय आहेत आणि 1-2 नाव कस काय आहेत नाही, हे तिथला प्रॉब्लेम आहे। हा क्लेम सरळ पुरवठा अधिकारीवर होतोय की रेशन दुकानातून सर्व कार्ड आणि सर्व झेरॉक्स व्यवस्थित गेलेले आहेत, मग पुरवठा अधिकाऱ्याने प्रत्येक कार्डामधले 1-1, 2-2 नंबर नाव कमी केलेले आहेत का, गायब केलेले आहे का, असा यांचा आरोप आहे। नाव काय साहेब तुमचं? शिवाजी नगर।
शिवाजी निकुम साहेबांचा तो आरोप आहे की रेशन दुकानातून सर्व काम व्यवस्थित चालू आहे, फक्त पुरवठा अधिकारी त्यांनीच घोड केलेला आहे, त्यांनीच नाव कमी केलेले आहेत। आता माझ्या गडाडात 12:16 झाले, 17 झाले, अजूनही दुकान उघडलेलं नाहीये। इथं बरेच लोक तुम्ही पहिले बघितलं असेल जे बसलेले होते, आता टेम्परेचर 42-43 जवळपास आहे, तरीही दुकान उघडलेलं दिसत नाहीये।